मराठवाड्यातले शेतकरी आता वनशेतीसाठी पुढाकार घेऊ लागलेत. औसा तालुक्यातल्या रिंगणी गावच्या प्रकाश रोंगेंनी 1.5 एकरात मिलिया डुबियाच्या झाडांची लागवड केली आहे. यामध्ये त्यांनी भाजीपाल्यांचं आंतरपीक देखील घेतलंय. मिलिया डुबियाच्या लाकडाची प्लायवूडसाठी मोठी मागणी आहे. या वनशेतीपासून रोंगेंना 4 ते 4.5 लाख रुपयांच्या नफ्याची अपेक्षा आहे. आज आपण रोंगेंच्या मिलिया डुबिया वनशेतीची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत. प्रकाश रोंगे यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला ऊस, सोयाबीन, उडीद आणि तूर अशी पारंपरिक पिकांचं त्यांनी उत्पादन घेतलं. वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे नवीन पिकाच्या शोधात असताना दैनिक अॅग्रोवनमध्ये मिलिया डुबिया या वनशेतीची त्यांना माहिती मिळाली. यासाठी त्यांनी होसूर इथं 2014 मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन ती माहिती घेतली. शेतीमध्ये मी सोयाबीन, उडीद, तूर, ऊस हे आम्ही पिकं घेत आहोत. परंतु वर्षानुवर्ष पाऊस कमी झालेला आहे आणि रासायनिक खतामुळे वगैरे जमीन ही कडक बनायला चालू झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही रासायनिक आणि जैविक खतं याचा वापर वाढवलेला आहे. शेतीमध्येच करिअर करायचं असल्यामुळं आमच्याकडे रोज अॅग्रोवन येतो. त्या अॅग्रोवनमध्ये मिलिया डुबियाची माहिती मला मिळाली. होसूर या गावीमध्ये त्याची लागवड केलेली आहे. तिथं जाऊन आम्ही माहिती घेतली आणि त्याचं मिलिया डुबियाचं जे रिसर्च सेंटर आहे कोयम फॉरेस्ट कॉलेज मेट्टापल्लम इथून आम्ही रोपं मागवण्यात आली. मिलिया डुबिया या वृक्षाची लागवड करताना त्यांनी 1.5 एकरात कुळपणी, नांगरणी करून कोईमतूर जवळील मेट्टापल्लम येथून 30 रुपयाच्या भावानं 600 रुपये मागवली. त्याची 10 बाय 10 फूट अंतरावर लागवड केली. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका हा सतत दुष्काळी स्थितीत असणारा तालुका. सतत कमी पडणारा पाऊस यामुळे शेती ही संकटातच. प्रकाश यांच्याकडे एक विहीर आणि एक बोर असून बोरचे पाणी विहिरीमध्ये जमा करून ठिबकाचा वापर करून पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करण्यात येतं. या मिलिया डुबिया पिकात त्यांनी भोपळा पिकाचे आंतरपीक घेतलंय. त्यामुळे वनपिकाचा उत्पादन खर्च कमी झालाय. यासाठी त्यांनी 1 DAP पोते, पोटॅश 25 किलो, जैविक खतांचा वापर केलाय. त्यामुळे मिलिया डुबियासह भोपळ्याच्या पिकाची उत्तम वाढ झाली आहे. याला सूक्ष्म अन्नद्रव्ये आम्ही दिलेले आहेत. एकरी बोऱ्याकॉल 10 किलो आणि दर 15 ते 20 दिवसाला याची सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि पॉलीग्रो जैविक खत याची फवारणी आम्ही घेत आहोत. या झाडाची लागवड झाल्यानंतर वल्लांसोबत चर्चा आम्ही केली की यामध्ये आंतरपीक कुठलं घ्यावं, कुठल्याला दर चांगला मिळेल याची चौकशी केल्यानंतर आम्ही यामध्ये काशी भोपळा लावण्याचा निर्णय घेतला. आणि पुढचा धार्मिक सण आहेत लक्ष्मी, दसरा, आणि काशी भोपळा हा इडली सांबारमध्ये वापरतात. त्यामुळं आम्ही काशी भोपळ्याची आंतरपीक म्हणून या ठिकाणी लागवड केली आणि त्याला 2 पोते DAP, पोटॅश 1 पोतं आणि पॉली पॉवर जमिनीमधून जैविक खतं दिली व नंतर 15-15 दिवसाच्या अंतरानं पॉलीग्रो याची फवारणी केली आणि यापासून आम्हाला 7 टन काशी भोपळ्याचं उत्पादन मिळालं. जूनमध्ये काशी भोपळा आंतरपीक म्हणून घेतलं. काशी भोपळ्याचं उत्पादन आम्हाला 7 ते 8 टन मिळालं आणि त्याचे एकरी उत्पादन 70,000 काशी भोपळ्याचं उत्पादन मिळालं. मिलिया डुबिया पिकाला कीड आणि रोगाचा धोका नाही आहे. या वृक्षापासून प्लायवूड, माचीस बॉक्स, पेन्सिल, पॅकिंग बॉक्स आदी वस्तू तयार करतात. यामुळे त्याला मोठी मागणी आहे. सदरचे पीक 7 वर्षात विक्री योग्य तयार होते. इतर पिकाच्या तुलनेत मिलिया डुबिया कशाही प्रकारच्या जमिनीवर रोगमुक्त उत्पादन घेता येते. प्रकाश यांनी 1.5 एकरात 600 वृक्षांची लागवड केली असून एका वृक्षापासून किमान 1,000 ते 1,200 किलो वजनाच्या लाकडाचे उत्पादन मिळते. त्याच्या 600 झाडांपासून किमान 600 टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या 7,500 रुपयाच्या बाजारभावानुसार 45 लाख रुपयांची अपेक्षा आहे. यासाठी वाहतूक, तोडणी, रोपे यांचा 12,40,000 रुपयांचा खर्च जाता 32,60,000 रुपये शिल्लक राहतात अशी त्यांना अपेक्षा आहे. 600 रोपांची संख्या आहे. ते तोडणीसाठी 7 वर्षामध्ये कमीत कमी येतात. त्याच्या पुढे कितीही वर्ष आपण ठेवू शकतो. त्या 7 वर्षामध्ये याचं प्रतिझाड 1,000 ते 1,200 किलोपर्यंत वजन
मिळते. कमीत कमी 600 टनापर्यंत याचं वजन मिळेल व ते आजचा भाव 7,500 रुपये आहे. त्या हिशोबानं 45 लाखापर्यंतचं उत्पादन ह्या 1.5 एकरमध्ये आहे. सदर पीक मुलांना सुचल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली. त्यानंतर हे पीक लागवड करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये इंटरक्रॉप सतत 7 वर्ष घेता येतात. हे झाडं 7 वर्ष वयाची झाल्यावर प्लायवूड कंपनीला तोडून विकल्यानंतर सदर झाडाचं खर्च वजा जाता प्रति झाड 4,000 रुपये उत्पन्न देते. आम्हाला सांगितलं बाबा ह्याचं उत्पादन चांगलं आहे, कारण ही 7 वर्षात कारण ह्याचं जर खर्च वजा जाता 35-40 लाखापर्यंत ह्याचं उत्पन्न मिळतं आहे. मग म्हणून आम्हाला ह्याने इथं आणलेलं आहे. चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी आवर्षणग्रस्ताच भाग असल्यामुळं ह्यांनी इथं आम्हाला दाखविलेलं आहे व आम्ही ह्याचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हे प्लॉट या ठिकाणी असणारं पुढे असे करणार आहोत. दिवसेंदिवस हवामान बदलामुळे शेतीतून उत्पादन कमी निघतंय. त्यामुळे प्रकाश रुंगे यांच्या प्रमाणे वनशेती करून त्यात आंतरपीक घेतल्यास शेती फायदेशीर करता येईल. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.